नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या बीबी टेक्निकल सातारा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपण पाहत असाल मित्रांनो, आज आपण कोठे आलेलो आहोत तर आपण फलटणच्या जवळ वडगाव निंबाळकर म्हणून गाव आहे, वाटार निंबाळकर म्हणून गाव आहे मित्रांनो, क्षमा करा, वाटार निंबाळकर म्हणून गाव आहे। ते एक राजवाडा आहे, तो पाहण्यासाठी मित्रांनो आपण पाहत आहोत। तर चला आपण पाहूया, आणि आपल्याबरोबर आपले विचार करत नाहीत ते पण आपल्याबरोबरच माहिती सांगतील। आपण मित्रांनो फलटणपासून 1-7 किलोमीटर अंतरावर वाटार निंबाळकर गाव आहे। ते निंबाळकर घराण्यातील तीन वाडा आपल्याला माहिती आहे, तो राजवाडा फलटणमध्ये आहे। तसेच एक छोटी छोटी वाडे असे 9 वाडे इथे आहेत, आपण ते पाहणार आहोत। विशाल सर, जय महाराष्ट्र। मित्रांनो, आपण आता शिवाजी महाराजांच्याच काळातील एक किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहोत, राजवाडा आहे थोडक्यात तो। तर आपण बघूया का, तर चला। Kendaraan kota semua ada komunitas body तर मित्रांनो काळातलं राम मंदिर आहे मित्रांनो। तर आपण ते राम मंदिर आधी पाहणार आहोत, आणि तिथे चौकोनवीर आहे ना, ते आपण पाहणार आहोत मित्रांनो, गोलवीर आहे आपण पाहणार आहोत। चला मित्रांनो, वरील बांधकाम ते लाकडीमध्ये आहे, आणि खाली थोडंसं निमिटांचा पण यूज केलेला आहे, आणि कोरीव काम पण मित्रांनो केलेलं आहे। अजून तर 50-60% चांगल्या स्थितीमध्ये आहे। आपण पाहता की फलटणमध्ये जे राम मंदिर आहे ना, त्याच पद्धतीचं हे पण मंदिर आहे मित्रांनो। जय श्रीराम, जय हनुमान। तर मित्रांनो, इथं पहा, इथं काहीतरी इथं लिहून ठेवलेलं आहे, इथं सध्या अंधार आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला वाचून पण आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तुम्हाला दाखवून की इथं काय लिहिलेलं आहे, कारण आता सध्या अंधार असल्यामुळे आम्हाला दिसत नाही आहे। मराठीमध्येच आहेत मित्रांनो, आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ हे काय लिहिलेलं आहे। मित्रांनो, प्राचीन मंदिर पहा, कासव बघा मित्रांनो, तगडा तयार केले कोरीव काम करून, पहा मित्रांनो सुंदर पद्धतीनं तयार केलेले, आणि बघा पूर्वीचं मित्रांनो बांधकाम पहा किती मस्त पद्धतीने तयार केलेलं आहे, पाहतोय आपण। नक्षीकाम, स्थापत्य कलेचा नमुना मित्रांनो, प्राचीन स्थापत्य कलेचा नमुना आपण इथे पाहतोय मित्रांनो. हे बाई सगळे हे बांधकाम दगडामध्ये आहे मित्रांनो, अतिशय भव्य आहे. चला आपण मित्रांनो 9 वाडे आहेत आपण ते पाहणार आहोत. कृष्णाच्या वाड्यातील साप तूच करत बरं झालं मित्रांनो, तुम्ही आला आमच्या बरोबर, जवळच असलं बरं वाटतं तुम्हाला. वेळ घेऊन देतो चॅनलवर, जवळच आहे. बरं झालं तुम्ही आला, तुम्हाला बी घेणार आम्ही, तुम्हाला लिहून देतो व्हिडिओ. तर पहा मित्रांनो, प्राचीन विहीर आहे. प्राचीन विहीर बघा आहे, सगळं बांधकाम ते प्राचीन आहे आणि ह्याला सिमेंटचा यूज नाही केलेला, ह्याला चुना असतो, खडीचा चुना. पूर्वीच्या काळी त्याचा यूज केला जात होता मित्रांनो. अतिशय प्राचीन मित्रांनो. अजून पायऱ्या खोलत बघा, अजून एक 8 ते 10 पायऱ्या मित्रांनो, पण तेव्हापर्यंत पाणी आलेलं आहे. अतिशय सुंदर स्थापत्य कलेचा नमुना आहे आपण पाहताय. चला मित्रांनो, अजून इथं भरपूर काही पाहण्यासारखं आहे, आपल्या सबस्क्रायबरांना पण टाकण्यासारखं आहे. तर विशाल सर या थोडं सांगा. वरच्या साईडला मोठं पहिल्या काळात चालायचा तो आपण एक दृश्य बघणार आहोत. चला तर चालेल. बघू ना काय काय मिळतं बघायचं मला, तुला पुढे जाऊ नका. बघू शकतो मित्रांनो आपण, खूपच खोल अशी विहीर आहे ही. पूर्वी इथूनच पाण्याचा उपसा करून तिथल्या वाड्यासाठी पाणी पुरवठा केला जात होता आणि इथं पहिल्या काळात बैलांच्या साह्याने मोठेद्वारे पाणी खेचून हे पाण्याचा पुरवठा राजवाड्यापर्यंत केला जात होता. बंद करा एवढं चालतंय. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत असाल की आपण वाठार निंबाळकर येथील निंबाळकरांचे वाडे आहेत तिथे आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत। मित्रांनो आपण पहा आपण बाहेरून पाहतो आहे जिथं काम चालू आहे हे संवर्धनाचं काम चालू आहे। मित्रांनो तर मित्रांनो एक सांगतो की कापल्याशिवाय धार नाही, तलवारीच्या पातीला कसल्याशिवाय धार नाही, तलवारीच्या पातीला आणि मराठ्यांशिवाय मान नाही आपल्या महाराष्ट्राच्या मातीला। तर मित्रांनो हे राजवाडे एक गड किल्ले हे त्यांना मिळवण्यासाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलं तेव्हा मित्रांनो आपल्याला आज दिसतंय याचं संवर्धन करणं काळाची गरज आहे आणि आपण ते केलं पाहिजे। मित्रांनो विशेष शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांच्या माहेरचा हा म्हणजे राजवाडा आहे आणि त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत। आता आपण राम मंदिर बघितला आणि आता इथं आतमध्ये आता सध्या काम चालू आहे डागब्रिजचं राजवाड्याचं, तर आपल्याला आज जाता येते का नाही बघूयात आपण आणि आज जाऊन तुम्हाला तिकडे आतमध्ये एक चौकोनी विहीर वगैरे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो। महाराजांच्या म्हणजे माहेरची सईबाईंच्या माहेरची परिस्थिती एवढी चांगली होती की 26 एकरात त्यांचे 9 वाडे आहेत आणि त्यापैकीच एक वाडा आता आपण बघतोय आणि आता बरेच 9 वाड्यांपैकी एका वाड्यात ते स्वतः म्हणजे त्यांचे रिलेटिव्स वगैरे आता राहतात आणि बाकीचे 8 वाडे असे जीर्णोद्धाराच्या कामासाठी आता अवेलेबल आहेत आणि जीर्णोद्धार चालू आहे तिकडे। जय शिवराम। मित्रांनो आपण पाहताय की आपण निंबाळकर वाड्यामधील चौकोनी विहीर पाहतोय। मित्रांनो स्थापत्य कलेचा आणि बांधकाम कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे। आतापर्यंत आपण जेवढ्या विहिरी बघितल्या तेवढ्या सगळ्या गोल असतात पण ही विहीर मित्रांनो चौकोनी विहीर आहे। तर पाहतोय आपण भरपूर खोल आहे आणि त्याला आता पाणी पण आहे मित्रांनो आणि त्या विहिरीमध्ये जाण्यासाठी एकूण रस्ता पण आहे। आपण आपल्या सबस्क्रायबरने टाकू शकतो की रस्ता पण आहे जाऊ शकतो असं वेळ बांधकाम चाललंय त्याच्यामुळे आपण जास्त खाली तर जाऊ शकत नाही फक्त आपण थोड्या अंतरावर पहा आलेलो आहोत। एकदम काचासारखं पाणी एकदम तळाचं दिसते ते वरचं काळ माती पडल्यामुळं हे झालेलं आहे खोल नाही मित्रांनो जास्त वरचा गाळ माती भरपूर इथं साठलेलं आहे पण पाणी एकदम स्वच्छ आहे आणि एकदम सुंदर आहे। मित्रांनो हा वाटा निंबाळकरचा मित्रांनो वाडा आहे अतिशय खूप सुंदर आहे आणि आपल्याला काय तरुण मुलांना गाईड केले आपण त्यांना पण आपण विचारणार थोडीफार ती माहिती चालेल। मित्रांनो बघा पूर्वीच्या काळी आपण भरपूर ऐकून असू ना की बाबा प्रत्येक किल्ल्यात किंवा तीर्थ राजवाड्यामध्ये कुवा असायची किंवा बाबा सुरंग असायची कुसकीचे मार्ग। तर मित्रांनो ही जी गुहा आहे ना ती फलटणच्या राजवाड्यात निघते मित्रांनो, असं फलटणच्या राम मंदिरामध्ये निघते मित्रांनो। क्षमा करा असं सांगण्यात येते, पहिलं माणसं इथं सांगतात मित्रांनो की ही जी सुरंग आहे ती फलटणच्या राम मंदिरामध्ये निघते मित्रांनो। पण आता तो रस्ता सगळा हे झालेला आहे, उजला गेलेला आहे। तर मित्रांनो ही जी सुरंग आहे ती फलटणच्या राम मंदिरामध्ये निघते। पहा तुम्ही पूर्वीचे लोक च्या सांगण्याप्रमाणे इथून रस्ता पण आहे, पण आता काही कारणानिमित्त हा तुम्ही त्यांना तो रस्ता आहे तो फुजला गेलेला आहे, त्यामुळं ही सुरंग आता तिथं निघत नाही। पण ही पूर्वी कोणती गोष्ट इथून तिथून सांगण्यासाठी किंवा कोणता कलिता पाठवण्यासाठी कोणता संदेश देण्यासाठी ह्या मार्गाचा उपयोग केला जात होता। आपण बघा गुहेवर आपण काय म्हणतो बाबा हे प्राचीन बघा हे मित्रांनो गुहेवर, तर आपण इथून वर जाऊया। चला रिस्क नका घेऊ, वर वर जाते मित्रांनो। तिथं उभं राहिले राहिलं ना दादा, पलीकडचं तिकडचं दिसतं सगळं, त्या दरवाज्यातून कोण येतंय जातंय। मित्रांनो आणि इंग्रजांच्या काळात इथंच बंदूक वगैरे ठेवून तिकडून समजा कोण शूत्र वगैरे असेल तर क्रांतिकाऱ्यांना लपण्यासाठी आपल्याला ही जागा होती, इकडून आपण बंदूक वगैरे ठेवून इथून शॉट घेऊ शकत होतो गेटवरच्या माणसाचा। टेहाळण्यासाठी पण उपयोग होत होता ना, हो टेहाळण्यासाठी पण उपयोग होत होता। आणि आता आपण जे गोवा बघितली गनिमी कावा म्हणून जे म्हणतात ऍक्च्युअल मध्ये, तर तो गनिमी कावा करण्यासाठी त्या गुहेचा वापर केला जायचा। तिकडे वरती आपण दगड एक बघितला असेल वरती ठेवलेला, तो झाकण होतं, तर झाकण काढल्यानंतरून सैनिक पायऱ्या चढून वरती येत होते। आतल्या साईडला पायऱ्यांचा असा आतल्या खाचेत पाय ठेवून बाहेर येण्यासाठी जागा केली होती। आपण बघतोय आपण एक छोटस गुहा आहे, एक माणूसच बसवू शकते एवढं गुहा आहे, म्हणजे गुहा बाहेर येण्यासाठी आपण पाहिलं तरी दिसल्या पाहिजे। आपण आता बघू शकतो राजवाड्याचं प्रांगण आणि तटबंदीची व्यवस्था, दोन्ही साईडून जागा आहे इन आउटसाठी। आणि आता थोडंसं किल्ल्याची राजवाड्याची पडझड झालेली आहे, पण डागजुईचं काम चालू आहे सध्या। हॅलो हा जो गुरुजन मित्रांनो आत्ता हरणेबुरुज पण काम करत होता पूर्वीच्या काळी। पूर्वीच्या काळी काय इथून शत्रू लक्ष ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जात होता। पाला इथं त्यांच्या असं गोलवाडा बहुत चक्कर व्हायचे, पालाईत लोक मित्रांनो अतिशय एकदम उत्कृष्ट नमुना आहे हा पुस्तकलेचा। आणि आपला इतिहास हा मित्रांनो आपण जपला पाहिजे, आपण वाढवला पाहिजे। आम्हाला पण हे अगोदर माहीत नव्हतं, पण आम्ही इथला व्हिडिओ बघितला त्यामुळं आम्ही इथं आलो। आणि आमचा आज हा यूट्यूबवर आमचा व्हिडिओ करण्यात हेच कारण आहे की आमचा व्हिडिओ पण भरपूर लोकांनी पाहावं आणि हा जो आपला इतिहास आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे मित्रांनो। आपले गड किल्ले फक्त पुस्तकाचं नको मित्रांनो, आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला पण हे पाहायला मिळालं पाहिजे। बोरे नाही बोर नाही त्याच्यात चढून ते दाखवा वारा लय बार दिसते गो नाही ते ते आणि गुरु ही जीपीएस मध्ये कधी ते आणि सगळं बनवलं स्कोप ने बोलतो गती गती लावून ते कोणतं मंदिर आहे मित्रांनो? आई बापाचं काय बापाचं आई बापाचं आई बापाचं ओडी काय आई ओडी काय ओडी किती आवाज काय माहिती पहिले मस्त आई बाप म्हणते ते सगळं आई बापाचं बघ ना इथून गावातले काय मुवमेंट आहे ना इथनं सगळे दिसते या बऱ्यापैकी। गणेश मित्रांनो इतिहास जेवढं घडवणं महत्त्वाचं होतं कठीण आहे तेवढा आपला इतिहास जतन करणं ते महत्त्वाचं आहे। आता आपण इथं पाहताय इथं पूर्ण या राजवाड्याचं किंवा नव राजवाड्यांचं थोड्या थोड्या पद्धतीनं जीर्णोद्धारचं काम मित्रांनो चालू आहे आपण पाहताय। पण तुम्ही जेव्हा इथं पाहायला याला मित्रांनो तेव्हा हा राजवाडा जसा होता तसा तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल। तर चला आपण पाहूया मित्रांनो पहा आपण बघतोय हा फ्रंटचा दरवाजा आहे तिथनं तुम्ही बघता की दोन्हीकडे बघा पायऱ्या तिथं खालून वर जाण्यासाठी हा जो वाडा होता ते आम्ही या अगोदर पुस्तकामध्ये वाचलं होतं की हा 4 मजली वाडा होता मित्रांनो। आणि 4थ्या मजल्यावर टेहाणीसाठी होते की आपले जे धारकरी आहेत ते खालीवर जाऊन त्यात होते करत ते असे त्यासाठी होते तुम्हाला खाली उतरा तिकडे खाली उतरा जे काही काकाचं वाढ झाले इथं सबस्क्राईब म्हणजे किती वाढतील ते दावत नाही ते गोड हे तबेला देतात आधी इथपर्यंतच आहे पण आत नाही जायचंय का काही जा मुंगूस बघतोय का पक्षी वाटवा गोळा असतील दिसते सांगते जाऊ जाऊ नाहीत नाहीत आता मित्रांनो पहा मित्रांनो विचार सर ओके चला आम्ही आम्ही मित्रांनो पहा का तुमच्यासाठी आम्ही किती टेन्शन घेऊन सबस्क्रायबर मित्रांनो हा वाढ पाहतोय काही दाखवतोय काय शू दाखवते का जावत नाही देजा देजे हे जाणार ना माझं नाही मग जाणार काय होतं इथं इथं पहिल्यांदा मित्रांनो कोठार असेल असं वाटतं धारणाचं कोठार असावं असं इथं वाटतंय आम्हाला। तर आम्ही कोणाला तरी विचारून आम्ही खात्री करू मित्रांनो चला पिक्चर सलमान खानचं तिथून शूट झालं, सांगा सलमान खानचं शूट झालं. तर मित्रांनो बघा, ते मग अशा पाहिलेलं मंदिर आहे, कशी राम मंदिर आहे. पूर्वीच्या काळी फलटण घराण्यातले सर्व लोक इथं दर्शनाला यायचे. मित्रांनो अतिशय सुंदर मंदिर आहे. आणि तुम्ही ह्या साईडने असे सर झूम करून दाखवा, काही बघ ते कोरलेलं पण आहे बघा स्थापत्यकाला, कोरीव काम पण आहे ना त्याच्यावर. अतिशय सुंदर आहे मित्रांनो. आता सायंकाळी मित्रांनो 5:30 वेळ आहे. खूप अतिशय सुंदर वातावरण आहे. चला आता आपण इथे जवळच कृष्णाचा वाडा म्हणून आहे, तो पण पाहणार आहोत मित्रांनो. नाही दोस्त इथनं दाखवा अशी स्टेज लास्टपर्यंत. आता पडझड झाली म्हणायचं वाड्यांची, पण हे नाही का लास्टला कुठं कृष्ण मंदिर गुप्त हा का मित्रांनो पहा तिथे इथं जो 89 वाड होती मित्रांनो, इथं पहा कशी पडझड झाली मित्रांनो. तिकडे बघा, तिथं बघा मित्रांनो अक्काच्या अक्का वाडा मित्रांनो. ऊन वारा पाऊस मित्रांनो, तिथून एक छोटासा ओढा गेला मित्रांनो. अक्का वाडा मित्रांनो पाहून गेलाय पाण्यात मित्रांनो. ह्या ऐतिहासिक वास्तूंना मित्रांनो जीर्णोद्धाराची गरज आहे. हे बघा श्रीराम मंदिर, ते बघा ते प्रवेशद्वार फडगाव निंबाळकरचं, तर मित्रांनो वाटार निंबाळकरचं. मित्रांनो वरची साईड तर मित्रांनो तुम्हाला दोन गोष्टी सांगतो. तर आम्हाला छोट्या मित्रांना सांगितलं की इथे दबंग 3 जो सलमान खानचा पिक्चर आहे त्याचं पण मित्रांनो इथं शूटिंग झालेलं आहे, थोड्या का प्रमाणात कोणा पण झालेलं आहे. आणि दुसरा पिक्चरमध्ये आनंद गोपाळ त्या पिक्चरचं मित्रांनो शूटिंग झालेलं आहे. इथं थोडं धोकादायक वास्तू आहे, त्यामुळे आम्ही जास्त न घेता हा मित्रांनो खाली चालू आहोत. मित्रांनो हा मित्रांनो आता मी खाली चालवलो आहोत. जुनं मंदिर आहे आणि हा जुना वाडा आहे मित्रांनो. त्या फ्लोअरला जाण्यासाठी शिड्या होत्या लाकडाचा मित्रांनो. पूर्वीच्या काळी बांधकामासाठी लाकडाचा पण यूज करत होते. आणि पायऱ्या खराब अवस्थेत आहे, तर सगळ्यांना हळूहळू या मित्रांनो. इथे तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा सलमान खानचा दबंग 3 आणि आनंदी गोपाळ या पिक्चरचे शूटिंग झाले. अनेक छोट्या मोठ्या सिरियल यांचं मित्रांनो इथे शूटिंग झालेलं आहे. आणि इथं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे। तुम्ही जेव्हा इथे येताल तेव्हा तुम्हाला हा राजवाडा तसा पूर्वी होता तसा मित्रांनो पाहायला मिळेल। हे आपण अपेक्षा करूया। चला।